नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री. फ्युजन कट्टामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कणसाची टिक्की, म्हणजेच कॉर्न टिक्की. चला तर मग आता आपण बघूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल. इथे आपण 1/2 किलो कणीस घेतलेला आहे, म्हणजेच कणसाचे दाणे, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेले गाजर, एक बारीक चिरलेली शिमला मिरची, 4 ते 5 हिरव्या मिरच्या ज्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत, एक छोटी वाटी कोथिंबीर जी आपण बारीक चिरून घेतलेली आहे, एक वाटी तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ. सर्वात आधी आपण हे जे कणीस किंवा कणसाचे जे दाणे आहेत ते मिक्सरला वाटून घेणार आहोत. चला तर मग आता मी ते मिक्सरला वाटून घेते, मग दाखवते. कणीस किंवा कणसाचे दाणे आपले मिक्सरमध्ये वाटून झालेले आहेत, आता आपण बघूया. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून झालेले आहे. आता आपण एक बाउल घेणार आहोत, त्या बाउलमध्ये आपण हे वाटलेले कणीस घेऊ. त्यानंतर आता आपण ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकू, बारीक चिरलेली शिमला मिर्च, त्यानंतर बारीक चिरलेले गाजर, तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार ह्याच्यात ऍड करू शकता, त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर चवीनुसार मीठ. हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. तुम्ही बघत असाल आपलं हे मिश्रण किती कलरफुल दिसतंय. हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्यात तांदळाचं पीठ टाकूया. आणि पुन्हा आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तांदळाचं पीठ तुम्ही गरजेनुसार ऍड करू शकता. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आणि तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्या टिक्कीज बनवून घेऊ. आता आपण ह्याच्या टिक्की बनवूया. तुम्हाला टिक्कीची साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. अशा प्रकारे सगळ्या टिक्कीज मी बनवून घेते. अशा प्रकारे टिक्कीज बनवून झालेले आहेत. आता आपण याला फ्राय करूया. कढईत मी तेल तापत ठेवलं होतं, तेल आपलं तापलेलं आहे. आता आपण टिक्कीज फ्राय करणार आहोत. काळजीपूर्वक आपल्याला हे करायचंय. आता आपण ह्याला दुसऱ्या बाजूनही फ्राय करून घेणार आहोत. टिक्की आपल्याला व्यवस्थित कुरकुरीत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे आपल्या टिक्कीज व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता मी ह्याला काढते. टिक्कीज आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता आपण ह्याला दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घेणार आहोत. टिक्कीज व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता आपण ह्याला काढूया. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे सर्व टिक्कीज फ्राय करून झालेल्या आहेत. तुम्ही ह्याला टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता. अशा प्रकारे डिलिशियस कणसाची टिक्की, म्हणजेच डिलिशियस कॉर्न टिक्की आपली तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्ही ही रेसिपी लाईक करा, शेअर करा,
ही रेसिपी घरी ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेलं सबस्क्राइब बटनवर क्लिक करून त्याला सबस्क्राइब करा. शिवाय बेल आयकनवरही क्लिक करा म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.